काही लोक आता बंड करत होते, कुठे ते बंड थांबतील का कर्नाटकच्या निकालानंतर? कोणी बंड करत नव्हतं, जे बंड होतं ते बंडोबा थंडोबा झाले तिकडे जाऊन, आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये हे खंडोबा पूर्ण थंडोबा होते. कारण त्यांना वाटलं, त्यांना खात्री झालेली असे त्या थंडोबाचा गंडोबा झालेला, त्यांना पूर्ण गंडवलेलं आहे. सांगली जत मध्ये बॅनर लावणे त्याला आठवले कारण की ईडीची कारवाई भाजपवरती झाली असेल तर 1 लाखाचं बक्षीस मिळवलं असं देखील ते 1 लाख सांगताय, मी 5 लाख देईन. भारतीय जनता पक्षाच्या अनेक भ्रष्ट बरं का देश लुटणाऱ्या राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फायली मी ईडीकडे पाठवल्या, सीबीआयकडे दिलेल्या. दादा भुसे, गिरणा सहकारी साखर कारखाना, 100 कोटीचा वरचा घोटाळा आहे, मी पाठवलेला आहे. दौंड भीमा पाटकर सहकारी साखर कारखाना, बरं का, 100 कोटीचा वर घोटाळा, 300 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, मी पाठवलेला आहे ईडीकडे. INS विक्रांत बचाव घोटाळा, किमान 50 कोटीचा वर पैसे गोळा केले, त्या पैशाचं काय झालं, हा त्यांना क्लीन चिट तुम्ही देत आहे. हे सगळे घोटाळे मी ईडीकडे आणि सीबीआयकडे पाठवलेले आहेत. देवेंद्र फडणवीस देशाचे राज्याचे गृहमंत्री त्यांच्याकडे पाठवलेले आहे. काय झालं, 1 लाख का, मी 5 लाख रुपये देतो, मला दाखवा कारवाई झाली. कारवाई होत नाही, तुम्ही अनेक वेळा तक्रार करून देतो. मी रेकॉर्ड तयार करतो, मी या सगळ्याचा रेकॉर्ड तयार करतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना गुन्हेगारांना कसे पाठीशी घालतायत आणि फक्त पोपटपंची करतायत हे मला दाखवायचं. केंद्रीय तपास यंत्रणा या कशा एकतर्फी पद्धतीनं राजकीय हत्यार म्हणून वापरल्या जातात ते मी लोकांसमोर आणतो. भविष्यामध्ये अजून काही प्रकरणे मी आणतो, मला माहिती कारवाई करणार नाही, पण 2024 साली जेव्हा सरकार बदललेले असेल तेव्हा या सगळ्या कारवाया पुढे सरकलेल्या असतात. कर्नाटक में जिस तरह से देखिए कर्नाटक तो झांकी है, लेकिन सिर्फ महाराष्ट्र बाकी नहीं है, कर्नाटक तो झांकी है और पूरा हिंदुस्तान बाकी है, पूरा देश बाकी है. कर्नाटक ने एक ऐसा दरवाजा खोल दिया है देश के लिए, कर्नाटक की सामान्य जनता ने दिखाया है कि यहाँ की सामान्य जनता, देश की सामान्य जनता तानाशाही का पराभव कर सकती है.